मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीवेळी अदानींचे अधिकारी होते अशी माहिती सूत्रांकडून मिळते. बैठकीत धारावीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. अदानी कंपनीला मिळालेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत बरेच वाद सुरू आहेत. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाकडून वेळोवेळी इशारा देण्यात येतोय. धारावी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही. धारावी पुनर्विकासाबाबत शिवसेना मुंबईची लूट होऊ देणार नाही. धारावीचा भूखंड अदानींच्या घशात घालण्यासाठी वर्षा बंगल्यावर सौदा सुरू आहे. तो सौदा आम्ही होऊ देणार नाही असं राऊतांनी म्हटलंय. तर अत्यंत महत्वाची घडामोड आहे. 15 दिवसातली दुसरी ही बैठक होती, भेट होती पवारांची आणि मुख्यमंत्र्यांची. मात्र या भेटीवेळी अदानींचे अधिकारी उपस्थित होते अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून पुढे आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात जी भेट झालेली होती त्यावेळी अदानींचे अधिकारी तिथे उपस्थित होते आणि बैठकीत धारावीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. धारावीमध्ये साधारण 600 एकरचा भूखंड आहे. 8 लाख लोकांना पात्र अपात्र याचा विचार न करता घरे मिळावीत 500 स्क्वेअर फुटाची. ती घर त्यांचं पुनर्वसन त्याच जागेवर व्हावं. त्या बदल्यात अडाणी यांना भरभरून TDR म्हणजे चटई क्षेत्र सरकारने दिलं आहे आणि तेवढं पुरेसं आहे. पण मुंबईची मिठाग्र, मुंबईचे टोलनाके, मुंबईच्या इतर मोकळ्या जमिनी, मदर डेअरीसारखी मोक्याची जागा ही जर धारावीच्या बदल्यात कोणी घेऊ इच्छित असेल, लुटू इच्छित असेल आणि त्या बदल्यात वर्षा बंगल्यावर सौदा होणार असेल तर हा सौदा आणि ही लूट शिवसेना उधळून लावल्याशिवाय राहणार नाही.